मी ज्योती अनिल जाधव राहणार पी एल मार्ग नागेवाडी येथे माझं राहतं घर आहे घरावरती माझ्या मिस्टरांच्या नावे लाईट बिल सर्वे पावती पॅन कार्ड आधार कार्ड सर्व कागदपत्रं त्या घरावरती पण त्यांचेच माझे काही फॅमिली मेंबर जे आहे त्यांची आई बहीण त्यांना त्या घरावरती कब्जा पाहिजेले अर्ध्या घरावरती त्याच्यामुळे त्यांनी खूप वेळा माझ्या परिवाराला माझ्या मुलींना खूप वेळा मारहाण केलेली आहे मी त्यांच्याविषयी एन सीसुद्धा दिलेली आहे पण माझ्या घरावरती त्यांनी कब्जा करू नये म्हणून मी आदानी इलेक्ट्रिसिटीला ऑब्जेक्शन लेटर दिलं होतं की माझ्या ह्या ह्या घरावरती अर्ध्या घरावरती ते लोक घुसखोरी करत आहे तेव्हा कुणी म्हणजे विमल जाधव किंवा शैला जाधव यांच्या नावे मीटर देऊ नये आणि जर देण्यात आला तर माझी पत्नी ज्योती अनिल जाधव हिच्या नावेच मीटर देवा असं ऑब्जेक्शन लेटर दिलं होतं तरीसुद्धा त्या घरावरती मीटर बसवण्यात आला विमल जाधवच्या नावाने त्याची चौकशी करण्यासाठी मी आदानी ऑफिस आंबेडकर गार्डन येथील अजय ठाकूर यांना विचारपूस करण्यामध्ये गेले तेव्हा त्यांनी मला उलट प्रश्न विचारले की तुमच्याकडे दोन लाईट बिल आहे का तुमच्याकडे दोन रेशन कार्ड आहे का दोन सर्वे पावती आहे का तेव्हा मी त्यांना जाब विचारला की तुम्ही ज्यांच्या नावे जो मीटर बसवला आहे तुम्ही त्यांच्या कागदपत्राची पडताळणी केली का त्यांच्याकडे दोन रेशन कार्ड आहे का आणि ज्या रेशन कार्डावरती तुम्ही मीटर दिलेला आहे तो रे ते रेशन कार्ड ह्या घरावरचं आहे का मी त्यांना सांगते की हे रेशन कार्ड त्यांच्या जुन्या घरावरचं आहे पण तरीसुद्धा ते माझं म्हणजे टाळण्याचा प्रयत्न करत होते आणि मी रोज ऑफिसवर जाऊन त्यांच्याशी माझा प्रॉब्लेम सांगते पण ते लोक माझ्याशी उडवाउडवीची भाषा करतात आणि माझ्या तक्रारीची दखल घेत नाही आणि त्या घरावरती त्या लोकांनी एजंटच्या सहारे मीटर बसवलेलं हो आहे आणि तो मीटर त्यांना लवकरात लवकर काढा याच्यासाठी मी विनंती करते पण ते लोक माझी तक्रार घेत नाही माझ्याकडे अनिल जाधव नावाच त्या दोन्ही घराला आहे ना हा सतरा वर्षापासून अनिल जाधव नावानेच मीटर होता आणि हे घर एकच होतं पण त्याला अर्ध घ माझी कॅपॅसिटी नव्हती म्हणून मी अर्ध घर पक्क बांधलं आणि अर्ध घर तसंच पत्र्याचं ठेवलं ती जेव्हा आपली कॅपॅसिटी येईल तेव्हा आपण ते, ते बांधू पण त्या दोन्ही घराला सतरा वर्षापासून एकच मीटर आहे आणि अनिल जाधवच्या नावाने त्या मीटर बिल आम्ही भरत आहे तक्रार म्हणजे मी आदानी इलेक्ट्रिसिटीला मी हे केलं ऑब्जेक्शन लेटर दिले होते त्याच्यासाठी मी त्यांना त्यांनी मला एक लेटर दिलं त्या लेटरवरती असं ले लिहिलेलं आहे की आम्ही नेबर लोकांच्या काय बोलतात त्याला नेबर लोकांच्या परवानगीवर आम्ही मीटर दिलेलं आहे की म्हणजे त्यांनी असं सांगितलं शेजारी लोकांनी की या घराला ऑलरेडी मीटर आहे असं मला लेटर देण्यात आलेलं आहे हां शेजारी कोण माझं घ माझी प्रॉपर्टी ठरवणार आहे त्याचा जॉब विचारण्यासाठी मी आंबेडकर गार्डनला गेले आज आठ ते दहा दिवस झाले मी चक्रा मारते पण कोण रजेवर जात आहे कोण बाहेर जात आहे आणि माझी कारवाई घेतच नाही उलट मला काय बोलतात तुम्ही कोर्टात जा म्हणजे चुका यांनी केल्या मीटर बसवण्याच्या आणि कोर्टात मला जायला सांगता येते मी अजून कोणाकडेच गेलेले नाही आहे मी फक्त मला माझ्याकडे जे ऑब्जेक्शन लेटर माझ्या घराचा लाईट बिल की जो मी जानेवा आत्ता चालू महिन्याचा लाईट बिलसुद्धा अनिल जाधवच्या नावाने भरलेला आहे त्या घराचा चालू महिन्याचा लाईट बिलसुद्धा मी अनिल जाधवच्या नावाने भरलेला आहे आणि हा मीटर आता एवढ्या आठ पंधरा दिवसामध्येच बसवण्यात आलेला आहे पण मला अजय ठाकूर सांगतात आहे की एक वर्ष झाली आणि जेव्हा मी शेजारी चौकशी केली तेव्हा शेजारच्या लोकांनी सांगितलं की हे लोक घरामध्ये आले होते कोण मुलं होते माहीत नाही त्या लोकांनी तो घरातले वायर काढून हे करून काहीतरी उलथापालत केली मी ज्या टायमाला सहा सात महिन्यापूर्वी ह्या लोकांनी आमच्यावरती मा मारहानी केली होती त्या टायमाला मी आपले चेंबूरचे माननीय आमदार प्रकाश भाऊ फातर्फेकर यांच्याकडे मी गेले होते तेव्हा त्यांनी मला एक त्यांचं लेटर दिलं होतं ते लेटर मी आदानीला दिलेलं आहे आदानीला सहा सात महिन्यापूर्वीच दिलेले पण तरी सुद्धा आता हा अस काळाखांडी झालेली आहे हो मी भाऊंकडे परत जाणार आहे मला मदत घेण्यासाठी माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सायन्स सोनाबट्टी इथे सुरू आहे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा आज नाही तर कधीच नाही एकेचाळीस लाखांपासून चौसष्ट लाखांपर्यंत सर्व करा सहित सीईएन न्यूज e. देश प्रदेश की प्रदेशची खबरों के लिए सीईएन न्यूज e. को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर